सप्रेम जय भीम। मी राहुल डंबळे, भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचा अध्यक्ष। 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजय स्तंभाचा शौर्य दिवस येत्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेला आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने तब्बल 20 लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपण करत आहोत। यंदाच्या वर्षी तब्बल 5 वर्षानंतर आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहोत, कारण या वर्षी कोणत्याही प्रकारचा तणाव नाही, कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, आहे तो उत्सव, उत्साहाला उधाण आलेला आहे। 20 लाख लोकांची संख्या लक्षात घेऊन आपण पिण्याचं पाणी, तात्पुरती शौचालये, पार्किंग, ट्रान्सपोर्टेशन, दळणवळणाची साधनं या सगळ्यांची जय्यत तयारी सुरू ठेवलेली आहे। नेत्यांच्या सभा, बुक स्टॉल, आंबेडकरी साहित्य विक्री, गायनाचे कार्यक्रम, असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। पारंपरिक अभिवादनाच्या सभांबरोबर वंदना हे कार्यक्रम तो होणारच आहे, पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं आकर्षण राहणार आहे तुमची उपस्थिती। होय, समाज बांधवांची उपस्थिती। आपण सर्वांनी यावं यासाठी मी आपल्याला आवाहन करतो। कोणत्याही अफवांना बळी न पडता 1 तारखेला भीमा कोरेगावला विजय स्तंभाला अभिवादन करायला येऊ। जय भीम, जय भारत।